आयोगानं हटवलेले आहेत. नववीमध्ये राणांचे बॅनर्स लावलेले होते आणि ते बॅनर्स आता निवडणूक आयोगानं हटवलेले आहेत. विनापरवाना लावलेले हे बॅनर्स होते आणि त्यामुळे हे हटवण्याची कारवाई निवडणूक आयोगानं केलेली आहे. आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय. निवडणूक आयोगानं नववीमध्ये राणांचे जे बॅनर्स लागले होते ते हटवलेले आहेत. विनापरवाना हे बॅनर्स लावण्यात आल्यामुळे ही कारवाई करण्यात आलेली आहे. महायुतीच्या भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांचे बॅनर्स निवडणूक आयोगानं हटवलेले आहेत. आपण ही एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहतोय साम टीव्हीच्या माध्यमातून. विनापरवाना हे बॅनर्स लावण्यात आलेले होते आणि त्या पार्श्वभूमीवर नवनीत राणा यांच्या बॅनर्सवर ही कारवाई करण्यात आलेली आहे. निवडणूक आयोगानं हे बॅनर्स हटवलेले आहेत. ही थेट दृश्य आपण साम टीव्हीच्या माध्यमातून पाहतोय. तर निवडणूक आयोग आता प्रत्येक ठिकाणी खबरदारी घेत आहे, सतर्क झालेला आहे आणि नववीमध्ये नवनीत राणा यांचे जे बॅनर्स लावलेले होते ते आता हटवण्यात आलेले आहेत. नवनीत राणा यांचे बॅनर्स हटवण्यात आलेले आहेत. विनापरवाना लावलेले हे बॅनर्स हटवण्यात आलेले आहेत. निवडणूक आयोगानं ही कारवाई केलेली आहे. तर नवनीत राणा यांचे जे निवडणूक आयोगानं बॅनर हटवलेले आहेत त्यासंदर्भात ही कारवाई करण्यात आलेली आहे. ती दृश्य आपण पाहतोय.